राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच असं विधान केलंय की वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये. मी रोहित पवार यांना सांगू इच्छितो की आपण आमदार आहात, लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळं आता जातीपुरता विचार करणं आपण सोडून दिलं पाहिजे. केवळ मी आणि माझ्या जातीचेच लोक सत्तेत राहिले पाहिजे ही भावना आता टाकून द्या, हा विचार आता टाकून द्या आणि वंचित बहुजन घटकातील विविध समाजातील लोकांना सत्तेच्या रिंगणात येण्याची संधी आता आपण मिळू दिली पाहिजे. प्रत्येक वेळी आपणच ओरबाडून खायचं ही मानसिकता चांगली नाही आहे. आणि मुळात आता तुमच्या पक्षाचेच 3-13 झालेले आहेत, कुठेही एका ठिकाणी धड राहिलेला नाही आहे तुमचा पक्ष. शरद पवारांच्या सभेपेक्षा अजित पवारांच्या सभा मोठ्या होत आहेत, त्यामुळे जवळपास आता तुमचा गटही संपल्यात जमा आहे. अशा वेळेला तुम्हीच हा सल्ला स्वतःसाठी का अंमलात आणत नाही हा माझा त्यांना सवाल आहे. आणि वर मी आवाहन करतो की रोहित पवारांनी NCPला हे सांगावं की आता वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढलेली आहे, वंचित बहुजन समाज जागृत झालेला आहे आणि त्यांनी त्याची ताकद ही 2019 निवडणुकीत दाखवलेली आहे. आता वाढलेल्या ताकदीसह आम्ही 2024 निवडणूक लढणार आहोत, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसने आता उमेदवार न देता वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा ही भूमिका घेतली पाहिजे.